नमस्कार मंडळी. तर आपल्या प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत रामनवमी स्पेशल एक खास प्रसाद, याला रव्याचा किंवा सुजीचा हलवा म्हणतात. काही ठिकाणी या दिवशी सत्यनारायणाची पूजा घातली जाते, त्यामध्ये प्रसादाचा शिरा असतो. तो कसा बनवायचा चला तर बघूयात. हा प्रसाद बनवताना समप्रमाण घेण्याची पद्धत आहे, पण या ठिकाणी मी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तूप घातलेलं आहे. जर तुम्हाला एवढंच घालायचं नसेल तर पाव वाटी घातलं तरी सुद्धा चालेल. तर समप्रमाण घेऊनच हा प्रसाद बनवतात. अर्धी वाटी तुपामध्ये अर्धी वाटी रवा छान असा 4 ते 5 मिनिटं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. त्यामध्ये आवडीनुसार इथे मी बघू शकता सुकामेवा घालून घेतलेला आहे. पुन्हा 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे. त्यामध्ये एक वाटी कोमट दूध घालून घेऊयात. सोबतच मी इथे केशर मिश्रित दूध घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटं परतून घेऊयात. ही सगळी प्रोसेस मी मध्यम आचेवरती करणार आहे. आता ह्यावरती आपल्याला 2 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. आता आपण झाकण काढून घेऊयात. बघा कसा मस्त आपला रवा फुललाय. यामध्ये अर्धी वाटी रव्यासाठी एक वाटी किंवा पाऊण वाटी तुम्ही साखर घालू शकता. गोडानुसार कमी जास्त तुम्ही करायची आहे. पुन्हा परतून घेऊयात आणि यावरती थोडी वाफ आणून घेऊयात. तर आता बघू शकता आपल्या इथे प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपल्या प्रवास किचन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.